नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल घरगुती पेड्याची रेसिपी पाहणार आहे कुठल्याही प्रकारचा साचा न वापरता अगदी झटपट पेढे तुम्ही घरी कसे बनवू शकता तेही अगदी परफेक्ट चवीचे तर चला अगदी सॉफ्ट पेड्यासाठी काही खास टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय सुरेख हे पेढे होतात तितकेच टेस्टी हे तर सुरुवात करूया आपण रेसिपीला साहित्याची लिस्टसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आता एका पॅनमध्ये दोन चमचे घरगुती साजूक तूप आहे आणि तूप थोडंसं वितळलं की यामध्ये आपण एक कप दूध टाकणार आहे आता हे दूध कसं वापरायचं बॉईल केलेलं दूध असेल पण ते थंड दूध असेल ते दूध आपण इकडे वापरलेलं आहे तर आता दुधाला थोडीशी उकळी फुटू द्यायची आपल्याला व्यवस्थित चांगली उकळी फुटू द्या आणि त्यानंतर यामध्ये मिल्क पावडर ॲड करायचं आहे तर आज आपण मिल्क पावडरपासनं इन्स्टंट पेढा बनवतो आहे हवं तर तुम्ही माव्याचा पनीरचा सुद्धा त्या जागी वापर करू शकता सेम प्रोसेस असेल केवळ मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आता इथे आपण एक कप मिल्क पावडर घेतलं आहे आता एक कप म्हणजे किती तर एक कप इक्वल टू दोनशे पन्नास एम एलचा माझा एक कप आहे तर याच मेजरमेंटने बाकीचं सगळं साहित्य त्या त्या, त्या पद्धतीने मोजून घ्या आता मिल्क पावडर ॲड करत असताना गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे दुधाला उकळी फुटली की गॅस बंद करा आणि त्यानंतर एक कप जे मिल्क पावडर होतं ते दोन टप्प्यामध्ये थोडं थोडं टाकून व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्या जर एकत्र एक टाकलं तर या मिल्क पावडरच्या गुठल्या किंवा गाठी होण्याची शक्यता असते यासाठी गॅस पूर्णपणे सुरुवातीला बंद करायचा आणि त्यानंतर त्या दुधामध्ये जी आपण मिल्क पावडर ॲड केली आहे ती व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत अन्यथा तुमचा जो पेढा आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही तुम्ही बघू शकता सगळ्या गाठी मी याच पद्धतीने फोडून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन करून आता आपल्याला हे मिश्रण दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहा मिल्क पावडरचा पेढा असल्यामुळं पॅनला खूप लवकर खाली चिटकू शकतं किंवा करपू शकतं मिश्रण यासाठी सतत हलवत राहायचं आहे पण खूप इझी आहेत आणि अगदी इन्स्टंट बनतात तर खूप काही जास्त साहित्य लागत नाही आता मिल्क पावडर कुठल्या ब्रँडचं वापरावं तर जे काही तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल किंवा अगदी जवळच्या स्टोअरमध्ये मिळत असेल ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी एव्हरी मिल्क पावडर वापरलेलं आहे तर साधारणतः दोनशे पन्नास एम एलचा जो कप असतो तो कप भरून आपण मिल्क पावडर घेतलं होतं आता व्यवस्थित हे मिश्रण सतत हलवत प्रकारे दाटसर करून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचं आहे साधारणतः चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो आणि ही प्रोसेस अगदी मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे अन्यथा मिल्क पावडर तुमच्या पॅनला खाली चिटकू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मावा जसा तयार होतो त्याप्रकारे हे मिश्रण पेड्याचं तयार होतं घट्टसर सुरुवातीला इथे मिल्क पावडरपासून आपण मावा किंवा खवाच तयार करून घेतो आहे तर ही एक खवा बनवण्याची झटपट पद्धत आहे तर अशा प्रकारचा खवा बनवून तुम्ही इतर यापासून डिशेस बनवू शकता जसं की गुलाबजामून आहेत किंवा इतर कुठल्या स्वीट मिठाईमध्ये सुद्धा या प्रकारचा मिल्क पावडरचा मावा किंवा खवा तयार करून वापरू शकता पण आज मी तुम्हाला या माव्याचा वापर करून मिल्क पावडरचेच पेढे कसे बनवायचे ते दाखवत आहे घट्टसर गोळा झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे गरम मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मिश्रण खूप गरम आहे तर गरम मिश्रण असताना यामध्ये आपल्याला साखर पावडर वापरायची नाही तर हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या गरम मिश्रणामध्ये साखर पावडर टाकली की हे मिश्रण पातळ होतं आणि त्याची पेढे व्यवस्थित तयार होत नाहीत साधारणतः दहा ते पंधरा मिनटानंतर हा मावा पूर्णपणे थंड झाला आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपण वेलची पूड वापरलेली आहे साखरयुक्त वेलची पूड आहे आता व्यवस्थित हाताने हे मिश्रण किंवा मावा चुरून घ्यायचं आहे आपल्याला अगदी याचं टेक्शर सॉफ्ट झालं पाहिजे अगदीच दाणेदार टेक्चर असेल तर तुम्हाला त्याचा पेढा वळता येणार नाही किंवा पेढा बनवता येणार नाही तर आता हे दाणेदार जर टेक्चर वाटत असेल तर तुम्ही या प्रकारच्या वाटीचा वापर करून अगदी स्मूथ तुम्ही हाक खावा किंवा मावा चुरून घेऊ शकता तर या पद्धतीनेच आपण सगळं व्यवस्थित मिश्रण अगदी मौसर करून घ्यायचं आहे यामुळं पेड्याचं जे टेक्स्चर आहे ते अगदी हलवाई स्टाईल पेढा जसा असतो त्या पद्धतीचाच हा पेढा तयार होतो सगळं मिश्रण याच पद्धतीने मी मौसर करून घेतलेलं आहे तुम्ही हाताचाही वापर करू शकता किंवा तुमच्या तळहाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं पीठ याचा गोळा तयार होतोय का हे चेक करा जर तुमचं स्टील मिश्रण पातळ वाटत असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही पाच एक मिनटासाठी ठेवू शकता तरी व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पिठीसाखर वापरली आहे वन फोर्थ कप म्हणजे एक कप मिल्क पावडरसाठी पाव कप आपण पिठीसाखर घेतली आहे पिठीसाखर वापरत असताना अगदी मऊसर असावी कुठेही ती दाणेदार वापरू नये अन्यथा पेढा खाताना खरखरीत लागतो किंवा त्याचं जे टेक्चर आहे ते प्रॉपर येत नाही आता व्यवस्थित पिठीसाखर मिक्स केल्यानंतर आपण या मिश्रणाचे किंवा पेढ्याचं जे मिश्रण आहे त्यापासनं पेढे बनवून घेऊया छोटे छोटे पेढे बनवलेत मी अगदी तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार साईज ठरवू शकता किंवा त्या पद्धतीने पेढे तयार करा आणि गोल करून त्यामध्ये बोटाच्या साह्याने थोडंसं सा। तुम्ही खोलगट आकार देऊ शकता जसे की नॉर्मली बाहेरच्या पेढ्यांना असतो किंवा अजून एक तुम्हाला मी डिझाईन सांगते तसं तर पेढ्यांसाठी एक ठसा किंवा त्याचप्रकारे एक साचा असतो पण तो घरात अवेलेबल नसेल तर या प्रकारे चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहायताने तुम्ही त्यावर हव्या त्या डिझाईन तयार करू शकता सिंपल डिझाईन मी तुम्हाला इकडे दाखवलेली आहे तर सगळ्या पेढ्याच्या मिश्रणाचे याच पद्धतीने आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत खूप सोपी डिझाईन आहे दिसायला पेढे अतिशय छान दिसतात यासाठी मी या डिझाईनचा वापर केलेला के आहे जर तुमच्याकडे पेढामेकर किंवा पेढ्यावर ओमटण्याचा ठसा असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता पेढे तयार झालेले आहेत खूप सुंदर पेढे आहेत आणि हे अगदी फ्रेश पेढे आहेत तरी मी तुम्हाला तोडून दाखवते पेढा थंड झाल्यानंतर एक दोन तीन तासानंतर तो व्यवस्थित सेट होतो पण अगदीच तुम्हाला रेसिपी करता मी पटकन पेढे तोडून दाखवलेले आहेत तर हा पेढा सॉफ्ट आहे तितकाच टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करा रक्षाबंधन जवळ येत आहे तर घरगुती पेढे एकदा बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी जर आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पेढे साधारणतः आठ एक दिवस बाहेर व्यवस्थित टिकतात फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात